पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी अनेक तलाव बांधले, विहिरी बांधल्या, बारवा खोदल्या, नदीवरचे पूल बांधले, रस्ते बांधले, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावले, पंढरपूरमध्ये देखील त्यांनी होळकरवाड्याची निर्मिती केली। अशी असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील की जी अहिल्यादेव होळकर यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी अनेक प्रकारचं बांधकाम केलेलं आहे। काही ठिकाणी धर्मशाळा बांधलेल्या आहेत, काही ठिकाणी विहिरी खोदलेल्या आहेत, काही ठिकाणी बारवा खोदलेल्या आहेत। अशाच एका धर्मशाळेच्या ठिकाणी आत्ता आपण आहोत। ही धर्मशाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील वडणगे या गावातली, आणि आपण माझ्या पाठीमागं ही धर्मशाळा आपण बघत आहात। सन 1755 ते 1757 या दरम्यान पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी आपल्या खाजगी कोशातून या धर्मशाळेच्या बांधकामाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निधी दिलेला आहे। त्यामुळे आपण या धर्मशाळेवरती आजचा हा विशेष वृत्तांत या ठिकाणी पाहणार आहोत। नमस्कार, मी सर्जेराव नावले, वरिष्ठ उपसंपादक दैनिक सकाळ कोल्हापूर। आज आपण या ज्या वास्तूच्या माझ्या मागे जी वास्तू आहे ती अहिल्यादेव होळकरकडील वास्तू आहे। मूळ वास्तू ही पूर्वी कुणी बांधली याची काही ज्ञात नाही, पण 1755 ते 1757 या कालखंडात इंदूरच्या होळकर घराण्याकडून याला जीर्णोद्धारासाठी काही मदत निधी आला होता। यापटीमागं पार्श्वभूमी अशी की अहिल्याबाई होळकरांचं, मल्हारराव होळकरांचं मूळ कुलदैवत खंडोबा आणि अहिल्याबाईंचं माहेरचं कुलदैवत ज्योतिबा, तर ज्योतिबाला चैत्र यात्रा फार मोठी भरते। पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं देवस्थान, तर इथं लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि चैत्र यात्रा सोडून वर्षभरही या ना त्या कारणानं इथं भाविक येतात। आणि वडणगे हे मूळ करवीरकाशीचं मूळ गाव, इथं पार्वतीचं आणि शंकराचं वास्तव्य असल्यामुळं या गावाला एक वेगळी धार्मिक परंपरा आहे। आणि याच गावच्या वाटेवर ज्योतिबाचं ये जाण्याची ही प्रवासाची, त्या काळात यात्रेकरूंना काही दळणवळणाची साधनं नव्हती, तर त्यावेळी यात्रेकरू ही पायी जात होते आणि इथून जाताना त्यांना कुठेतरी विसावा मिळावा, ज्योतिबांच्या या यात्रेकरूंना, येणाऱ्या मोठ्या संख्येच्या यात्रेकरूंना विसावा मिळावा, तर इथं ते नैसर्गिक असलेल्या तलावाशेजारीच त्यांनी इथं जी मूळ ओहरी होती त्या ओहरीचा जीर्णोद्धार करण्याच्या मूळ उद्देशानं त्यांनी काही मदत निधी दिली आणि 1755 ते 1757 या कालखंडात या वास्तूचा जीर्णोद्धार केला। तर हा जीर्णोद्धार करण्याच्या पाठीमागं त्याला एक धार्मिक भावना होती। होळकर काल्यांचा त्यांच्या सासरचं कुलदैवत खंडोबा आणि माहेरचं कुलदैवत ज्योतिबा शिंदे घराण्याचं, अहिल्याबाईंचं, तर या माध्यमातून त्यांनी त्यांना अल्पकालात वैधव्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवेसाठी आणि धार्मिक कार्यासाठी वाहून घेतलं होतं। तर त्यांनी देशभरात अनेक मोठमोठी जिथं तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी धर्मशाळा बांधून भाविकांना आसरा देण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं होतं आणि त्यासाठी बऱ्याचशीच मदत निधी त्यांनी अनेक देशभरातले दिली। तर हे माझ्या मागं असलेली ही वास्तू 1755 ते 1757 या कालखंडात पुनर्जीवित झाली आपण म्हणतो त्याला। तर खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंचं जर काय स्मारक किंवा त्यांचं काही इथं प्रेरणा जर असेल तर या वास्तूकडं बघितल्यामुळं आपल्याला निर्माण होते। आणि साधारण मला वाटते 2001 साली मी याचं संशोधन केलं आणि याचा एक पुढारीमध्ये त्यावेळी फ्रीलान्स रिपोर्टर असताना मी याच्यात प्रकाशझोत आणण्याचं काम केलं। तर फार ही जी दुरावस्था झाली होती, ह्याची पडझड मागच्या बाजूनं पडझड झाली होती, झाडेझुडपे वाढली होती आणि तो लेख आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे खजानीस तत्कालीन बाळासाहेब पाटील वडणगेकर यांनी यासाठी 50,000 निधी देऊ केला आणि काही थोडा ग्रामपंचायती गाठल्यामुळे या वास्तूचं पुन्हा पुनर्जीवन झालं आणि ही वास्तू डागडुजी करण्याचं काम केलं। तर ही होळकरकारीण असलेली वास्तू धनगर समाजासाठी असो किंवा अन्य आपल्या समाजासाठी असो प्रेरणादायी आहे आणि ही निश्चितच ही वास्तू ह्या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं पूर्ण बांधकाम दगडी आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्या एखाद्या कोनशेला उभा करतो तसं कुठेही याचं काही नाही आहे। फक्त खाली याच्या पुढं जे स्टेज आहे या स्टेजच्या मागं त्यांचे तिथला जो त्यांचा संस्थांचा जो लोगो होता किंवा त्यांचं संस्थांचं जे मानचिन्ह होतं तलवार ओम आणि पिंड महादेवाची पिंड ही त्याच्या पाठीमागं ह्या बांधकामाच्या पाठीमागं मुजल्यामुळे ते आपल्याला ज्ञात नाही। तर कुठेही होळकरांचं घराण्याचं एक वैशिष्ट्य की त्यांनी देशभरात एवढ्या बांधकाम केलेत की तिथं त्यांचं नाव घातलं नाही, फक्त त्यांच्या संस्थांचं मानचिन्ह किंवा लोगो होतं त्याचे फक्त दगडात कोरलेले आहे, ती पण आहे इथं, पण ती आता त्या स्टेजच्या पाठीमागं गेलेली आहे। तर सांगण्याचा हेतू हा की होळकरकालीन घराण्याला फार मोठा
धार्मिक आणि समाजसेवेचा वारसा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण कर्नाटकात तुम्ही गेला सीमा भागात तर अप्पाजीवाडीच्या तिथं होळकरकालीन धर्मशाळा अशा स्वरूपाचा आहेत. बांधकामाची सेम धाटणी अशी आहे. तुम्ही पट्टणकोडीला विठ्ठल बिरदेव यात्रा भरते तिथंही काही मंदिरं जुनी मंदिरं आणि काही धर्मशाळा अशा स्वरूपाच्या आहेत. वाशीच्या मंदिरात तुम्ही गेलात तर असंच आहे. आणि ज्योतिबाच्या गायमुखच्या ठिकाणी काही ओवऱ्या आहेत त्याची पडझड झाल्या काही त्या पाडल्या गेल्यात तर तिथंही अशा स्वरूपाचं होळकरकालीन धर्मशाळा आहे. पुन्हा तुम्ही नाईकबाला गेला इथं ह्या कराडच्या तिथं पण अशा होळकरकालीन धर्मशाळा आहेत. तर जिथं जिथं मोठी धर्मशाळा आहे तीर्थक्षेत्र आहेत आणि जिथं गर्दी लक्षात घेऊन त्यांचा एकच हेतू होता की येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी त्यांना आसरा मिळावा ह्या ठिकाणी मग पट्टणकडोली हे वडणगे असो वाशी बिरदेव यात्रा भरते तिथं वाशी तुमचं अप्पाजीवाडी हालसिद्धनाथ यात्रा या ठिकाणी आणि महालक्ष्मी मंदिरात ठिकाणी आणि ज्योतिबाच्या वाटेवर काही ठिकाणी त्यांनी चौथरे बांधलेले आहेत झाडाखाली जिथं पाण्याची सोय आहे जिथं नैसर्गिक झरे आहेत तर तिथं विसाव्यासाठी त्यांनी चौथरे बांधून ठेवलेले आहेत भाविकांच्यासाठी. तर मी जी सांगली ही गावं ही या ठिकाणी होळकरकालीन वास्तू आहेत आजही आहेत. कोल्हापूर जिल्हा आणि पुणे श्लोक आहे होळकरांच्या अनुबंध म्हणजे त्यांचं कुलदैवत माहेरचं कुलदैवत शिंदे घराण्याचं म्हणजे यांचं माहेर शिंदे होळकर अहिल्याबाईंचं तर त्यांचं कुलदैवत ज्योतिबा तर ज्योतिबाच्या कुलदैवाच्या निमित्तानं त्या नेहमी इकडे यायच्या. खंडोबा हे त्यांचं सासरचं दैवत जेजुराचा खंडोबा आणि ज्योतिबा आपला कुलदैवत त्यांचं माहेरचं हे असल्यामुळे त्यांचं येणं जाणं कायम असायचं आणि येताना त्यांचं निरीक्षण फार मोठं होतं कुठं यात्रा चांगली भरते कुठं हे आहे. तर आमच्या आता शंकर पार्वतीची महाशिवरात्री यात्रा मोठी भरते पश्चिम महाराष्ट्रात मोठी यात्रा भरते तर येणाऱ्या भाविकांची सोय व्हायची ते जाता येतात त्या कुलदैवत जाता येतात त्यावेळी ते कसं बैलगाडीतनं किंवा रथातनं वाहनाची सोय नव्हती तर त्या येताना फार मोठं त्यांचं निरीक्षण चांगलं चिकित्सक होतं आणि कुठं कुठं यात्रा भरतात तर तिथल्या त्या लोकांची त्या कानोसा घ्यायच्या आणि तिथं त्या पद्धतीने त्या मदत करत राहायच्या. या धर्मशाळांचा किंवा अहिल्यादेव होळकर यांनी ज्या विहिरी खोदल्या बारवा बांधल्या त्यांचा वाटसरूंना यात्रेकरूंना कशा पद्धतीने फायदा होत होता ऊन वारा थंडी खूप. पूर्वी त्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती मग त्यांचं एक लोकेशन असं ठरलेलं की जिथं पाण्याची सोय आहे तिथं आलेला शिधा घेऊन ती भाविक खातील आणि पाणी पिऊन तिथं आसरा घेतील. तर इथून पूर्ण या कोल्हापूर शिवाजी पूल सोडले की इथनं पूर्ण जंगल होतं पूर्वी म्हणजे हे गाव डेव्हलप झालं नव्हतं पूर्वी त्या काळात. तर येणाऱ्या वाटसरूंना कुठंतरी आधार मिळावा त्यांना कुठंतरी राहायची सोय व्हायची त्यांना क्षणभर विश्रांती मिळावी म्हणून पाण्याच्या ठिकाणी त्यांनी वास्तू बांधण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात आणि त्याचा अनेक वर्ष आतापर्यंत आजही काही भाविक इथे येतात. आता हे समजा आता आज लॉजिस्ट झाली राहायला दळणवळणाची साधनं झाली हॉटेल झाली अन्नछत्र मोफत सुरू झाली पण त्या काळात येणारे आपल्या संघ असणारा शिधा घेऊन खायचेत शिजवायचेत आणि इथं राहायचेत पलीकडच्या तलावात आंघोळ करून पुढच्या प्रवासाला ते निघायचे. नमस्ते, मी दत्तात्रय नेरले, एक सामाजिक कार्यकर्ता. मित्रो, आज माझ्या पाठीमागे सगळी असणारी जी काय ऐतिहासिक वास्तू आहे ही वास्तू इंदूरच्या संस्थानच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र अशा पदपर्शाने निर्माण झालेली ही वस्तू आहे. ही जवळपास आमच्या माहितीनुसार 1755 ते 1757 या कालखंडामध्ये जे त्यांचं माहेरचं असणारं जे कुलदैवत आहे श्री ज्योतिबा ह्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असताना तसेच अनेक भाविक भक्त हे दर्शन घेते यात्रेला येत असताना त्यांना कुठंतरी विसावा मिळावा त्यांना कुठंतरी थांबा मिळण्याचा प्रसंग व्हावा त्यांची काही सोय व्हावी त्यासाठी त्यावेळी निर्माण केलेली हा धर्मस्थळ आहे. आणि हे धर्मस्थळाची प्रेरणा घेऊन ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या होळकरांनी ज्या काही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्यांनी वस्तू उभा केलेल्या आहेत त्यापैकी ही एक वस्तू आहे. आणि ह्या वस्तूची आम्ही प्रेरणा घेऊन येणाऱ्या 31 मे रोजी अखंड आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त समाजबांधवांनी इथून एक क्रांतीज्योत निर्माण करून ह्या ज्योतीचं सुरुवात आम्ही ह्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये अनेक गावांना समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे. अनेक आमच्या संघटनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना एकत्र करून या ऐतिहासिक घटनेला स्मरून त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक गावामध्ये ह्या कार्याची ज्योत आपण प्रत्येक गावामध्ये निर्माण करण्यासाठी किंवा ती पेटवण्यासाठी आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या 31 तारखेला आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. या वास्तूची खऱ्या अर्थाने सांगितलं तर अनेक इतिहासामध्ये नोंद आहे की वस्तू कधी उभारले हे माहीत नाही परंतु 1755 ते 1757 या कालखंडामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी या वस्तूला त्यांच्या निधीतून
निधी जमा करून त्यांना डागडुगी आणि त्यांना जन्नोद्धार करण्याचा प्रयत्न केला. याच त्यांच्या कार्यातून आम्ही प्रेरणा घेऊन प्रत्येक गावागावामध्ये ही कार्याची ज्योत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. जय शिवराय. जय मल्हार. मी अप्पासाहेब रेवडे. आपण जे माझ्या पाठीमागे वास्तू बघत आहात तर ती वास्तू साधारण 1700 शतकात बांधलेली आहे आणि या वास्तूचं महत्त्व असं आहे की ज्योतिबासाठी जाणाऱ्या भाविकांना निवारा म्हणून ही वास्तू बांधण्यात आली होती. धर्मशाळा स्वरूपात ही वास्तू बांधली आणि याचं नंतर जीर्णोद्धार जो होता तो 1755 ते 1757 या काळामध्ये राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या प्रेरणेतून झालेला आहे. आपल्या समाज जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना एक विनंती आहे की होळकरांच्या प्रेरणेनं किंवा त्यांच्या विचाराने ही जी वास्तू पवित्र झाली आहे तर येत्या 31 मेला आपण जी अहिल्यादेव होळकर जयंती साजरी करत आहोत तर त्याची जी प्रेरणा ज्योत आपण वेगवेगळ्या ठिकाणून आणली जाते तर कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांनी त्यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेल्या या वास्तूमधूनच ती प्रेरणाज्योत न्यावी अशी मी माझ्या सर्व समाजबांधवांना विनंती करतो. धन्यवाद. जय मल्हार.